मध्ये आज होणारी महायुतीची बैठक रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि अजित पवार दिल्लीला जाणार नसल्याची माहिती आहे. जागा वाटपावर आज अंतिम निर्णय होणार होता. देवेंद्र फडणवीस केंद्रीय निवड समितीच्या बैठकीसाठी दुपारनंतर दिल्लीला जातील अशी माहिती मिळते. सुशांत सावंत आपल्याला अपडेट देतील. सुशांत, अचानक हे बदल का करण्यात आले? बैठक रद्द का झाली? प्रज्ञा, आपण जर बघितलं असेल तर दिल्लीमध्ये केंद्रीय निवड समितीची बैठक जी आहे ती संध्याकाळी होणार आहे. मात्र त्याआधी राज्यातील काही महायुतीच्या जागावर जो चिडा कायम आहे त्यासाठी महायुतीची बैठक होणार होती. मात्र जी आता आपल्याला माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, हे दिल्लीला जाणार नाहीत. काही नियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते दिल्लीला जाणार नसल्याचं समजतंय. त्यामुळे कुठेतरी महायुतीची जी दिल्लीमध्ये बैठक होणार होती जागा वाटपाबाबत ती आज होणार नाही अशी देखील आपल्याला माहिती मिळते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते केंद्रीय निवड समितीच्या बैठकीला जातील, कारण आजची बैठक जी आहे ती महत्वाची असणार. ही बैठक झाल्यानंतर भाजपचे इतर राज्यातील आणि महाराष्ट्रातील देखील नावं काही येण्याची समोर शक्यता आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे आहेत ते दिल्लीला जातील. मात्र महायुतीच्या जागा वाटपाचा अजूनही तिढा कायम आहे. आजची जरी बैठक रद्द झालेली असली तरी देखील आजच्या केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत नेमकं महाराष्ट्रातील जागांबाबत काय निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी काय चर्चा होईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. प्रज्ञा, सुशांत धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.